नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनल वरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्साहाने आनंदाने साजरे केले जातात त्याचपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा या व्रता दरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना करतात आणि मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात मित्रांनो वटपौर्णिमा संपूर्ण पूजा विधी याविषयीचा व्हिडिओ याआधी आम्ही बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तो व्हिडिओ आपण बघितला नसेल तर तो व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो हिंदू संस्कृतीचे अध्ययन केले असता असे लक्षात येते की अनेक सण परंपरा या निसर्गाशी जोडलेले आहेत प्राण्यांना वृक्षांना देवाच्या स्थानी विराजमान केले आहे उदाहरणार्थ नागपंचमीला आपण नागाची पूजा करतो पोळा या सणाला बैलाची पूजा करतो गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या आणि आंब्यांच्या पानांचे महत्व असते दसऱ्याला आपट्याच्या पानांचे महत्व असते त्याचप्रमाणे वटपौर्णिमेला वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला मराठी पेहराव करतात नववारी साडी दागिने यांनी स्वतःला सजवून घेतात त्या दिवशी सर्व सुवासिनी महिला पारंपरिक वेशभूषा करून पूजेचे ताट हातात घेऊन एकत्र वटवृक्षाची पूजा करण्यासाठी जातात प्रत्येक गावामध्ये सहसा एक ठरलेले वडाचे झाड असते जिथे ही पूजा होते शक्यतो गावी मंदिराच्या आवारात किंवा जवळच्या परिसरात वडाचे झाड नक्कीच असते तिथे सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतात पण मित्रांनो कोणतीही पूजा ही, ही शुभ मुहूर्तावर केल्यास त्या व्रताचे फळ हजार पटीने जास्त मिळते म्हणूनच कोणतीही पूजा ही, ही शुभ मुहूर्तावर केलेली चांगली मानली जाते मित्रांनो वटपौर्णिमेच्या पूजेचा देखील एक शुभ मुहूर्त आहे तुम्ही जर शुभ मुहूर्तावर वटपौर्णिमेची पूजा केली तर तुम्हाला त्या व्रताचे पूर्ण फळ मिळेल तसेच तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल यावर्षी वर्षी वटपौर्णिमा चौदा जून रोजी साजरी करण्यात येणार आहे पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे तेरा जून सोमवारी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपासून आणि पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे मंगळवारी चौदा जून रोजी संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी मित्रांनो वटपौर्णिमा व्रत पूजेची शुभ वेळ असणार आहे सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत पुन्हा एकदा शुभ वेळ ऐकून घ्या चौदा जून मंगळवारी सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत वटपौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त आहे या वेळेतच अवश्य पूजा करा आणि व्रताचे पूर्ण फळ प्राप्त करा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद